देशव्यापी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांकरिता किसान सभेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांचे सर्वच कर्ज सरसकट माफ करावे, दुष्काळी कामे मनरेगा अंतर्गत करावी, आदिवासी शेतकऱ्यांना सागवान झाडांची कटाई करण्याची परवानगी देण्यात यावी, विभक्त कुटुंबधारकांना नव्याने धान्य देण्यात यावे, आदिवासीच्या आरक्षणामध्ये इतरांना समाविष्ट करू नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम यांनी सांगितले. यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी माजी सभापती रितेश परजाके, विश्वकर्मा गवंडी, कामगार संघटना अध्यक्ष विलास सुंकुरवार यांच्यासह असंख्य कामगार, शेतकरी, शेतमजूर व युवकांनी सहभाग घेतलाय. किसान सभेच्या वतीनं रास्ता रोको आणि शेतकऱ्यांचा मोर्चा आयोजित केला. मी या क्षेत्राचा माजी पंचायत सभापती म्हणून या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो आणि आमच्या भागात जे टिपेश्वर अभयारण्य आहे त्या अभयारण्यामुळं आमच्या परिसरातील या सर्व आदिवासी शेतकऱ्यांची पिकांचं नुकसान वन्य जंगली प्राणी करत आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस भूमिका या शासनानं घ्यावी यासाठी या किसान सभेच्या आंदोलन आमचा पाठिंबा आहे आणि शासनानं या मागणीची दखल घेऊन शेतकरी यवतमाळ जिल्ह्यात जो शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चालली आहे त्या थांबण्यासाठी कुठेतरी ठोस उपाय न व्हावी अशी आमची या ठिकाणी प्रकारची मागणी. महाराष्ट्रभर कामगार संघटना, शेतकरी, शेतमजूर व इतर जनसंघटनेच्या माध्यमातून आज पाठंभोरी येते रास्ता रोको करण्यात येत आहे. ही जी सरकार आहे ही सरकार देशातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या कामगारांच्या विरोधातले जे धोरण राबवत आहे यांची खेद करत आज पाठंभोरी येथे नॅशनल हायवे नंबर 7 आणि आदिवासी जनसंघटना, कामगार संघटना या सर्व माध्यमातून आज रस्त्यावर उतरून आज या सरकारचा निषेध करत अनेक मागण्या, जवळपास 17 याच्यात समाविष्ट करून आज आक्रोश सभा घेण्यात येत आहे.